तुम्ही आमचं आरक्षण मिळवून द्या, आम्ही तुमची खुर्ची मिळवून देणार. हे विधान आहे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज रांगे यांचं. विधानसभा निवडणुकीची लगभग प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षात सुरू असताना जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन प्रत्येकाला पाडू आणि आपलं उमेदवार देऊ असं आवाहन केलं. अशात मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरलेला असून जरांगेंनी भाजपचाच माणूस उमेदवार म्हणून निवडलाय की काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात आणि जनमानसामध्ये सुरू आहे. नेमकं काय घडलंय, नेमकं काय सुरू आहे आणि जरांगेंचा पहिला उमेदवार खरंच भाजपचाच आहे का, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. तर त्याचं झालं असं की भाजपचे माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर यांनी नुकताच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि विधानसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघातून पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे. जरांगेंच्या विधानसभेच्या फॉर्म्युलाबद्दल सांगायचं झाल्यास 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघन्याय तयारी करून ज्यांना निवडणूक लढवायच्या अशा इच्छुकांनी अंतरवाली सराटीत यायचं आहे. जरांगे पाटील इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतील. यासाठी धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा या ठिकाणी त्यांचं नवं जनसंपर्क कार्यालय सुरू होते. याच ठिकाणी रणनीती ठरवली जाणार आहे. सर्व जाती धर्माचे इच्छुक भेटण्यासाठी येऊ शकतात. जे इच्छुक आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी बुधवारपासून मुलाखती सुरू झाल्यात. 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान मतदारसंघनिहाय चर्चा होईल आणि मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी 1 वर्ष पूर्ण होते आणि म्हणूनच त्याच दिवशी राज्यस्तरीय बैठक घेण्यात येईल आणि त्या दिवशीच उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे असा हा विधानसभेचा फॉर्म्युला ठरलाय. शिवाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या उमेदवारालाच मतदान देऊ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या गडबडीत, या सगळ्या गोष्टींमध्ये मिनल खतगावकर यांनी बुधवारी जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्यात. त्यांना या भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं, ज्या जुन्या निजामकालीन नोंदी सापडल्या त्या माध्यमातून अनेकांना कुणबी प्रमाणपत्र सुद्धा मिळालेत. याबद्दल मनोज जरांगे साहेबांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांची भेट घेतली. आम्ही मुद्दाम येथे आलो आहोत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांनी आमच्या मागे ताकद उभी करावी, आम्हाला त्यांनी समर्थन द्यावं ही सुद्धा मागणी त्यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता भाजपचाच माणूस जरांगेंकडे गेल्यामुळे सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. आता ज्या मिनल खतगावकर यांच्याबद्दल बोलत आहोत त्या कोण आहेत हे पण जाणून घेऊयात. मिनल खतगावकर या भाजपच्या माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून आहेत. मिनल खतगावकर या नांदेड जिल्हा परिषदेचा सदस्य राहिलेत. 2019 मध्ये विधानसभेला आणि 2024 मध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. मात्र दोन्ही वेळेला त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावी लागली. काही महिन्यांपूर्वी मिनल खतगावकर यांनी अमित शहांची देखील भेट घेतली होती. नायगाव मतदारसंघातून राजेश पवार हे सध्या भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे विद्यमान आमदाराचं तिकीट कापून खतगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं देखील स्पष्ट केले. यावरच बोलताना त्या म्हणाल्या होत्या, दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024 या दोन्ही वेळेला पक्षादेश आम्ही मान्य केला, परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका मला मान्य आहे असा म्हणण्याचा इशाराही त्यांनी पक्षाला दिला. या सगळ्यामुळे मनोज जरांगे यांचे तर उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. अशात आता जरांगे पाटील त्यांना पाठिंबा देतील का हे पाहावं लागणार आहे, किंवा मग त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभ्या राहिला तर निवडून येतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. किंवा काहीच नाही झालं तर या सगळ्या गोष्टींचा दबाव निर्माण करून भाजपकडून यंदा त्या तिकीट मिळू शकतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.